अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी पूजा तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत कारळाची चटणी, याला कोंडी मिरची ही म्हणतात, खुरासणीची चटणी ही म्हणतात। खूप टेस्टी रेसिपी आहे ही, आरोग्यासाठी खूपच चांगली आहे, स्किनसाठी चांगली आहे, अँटीऑक्सिडंट आहे। आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे ज्यांना जॉईंट पेन होतं, हाडे दुखतात, त्यांच्यासाठी ही चटणी खूप फायदेशीर आहे। सीनियर सिटिझनसाठी, गरोदर स्त्रियांसाठी खूप चांगली आहे ही चटणी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी खुरासणी घेतली आहे, याला कोणी कोणी कारळीसुद्धा म्हणतात। छान स्वच्छ करून घेतली आहे, यामध्ये थोडी खडे असतात छोटे छोटे, ते काढून घेतलेत। चवीपुरतं मीठ, 5 ते 6 लाल मिरची आणि लसूण घेतला आहे। आता आपण हे खुरासणी फ्राय करून घेऊ, थोडेसे भाजून घेऊ। छान खरपूस भाजून घ्यायचे हे खुरासणी, त्यातील कच्चा वास निघून जाईल आणि आपली चटणीही खूप छान लागेल। आपली खुरासणी छान भाजत आली आहे, आवाज येतो आहे, हे साईन आहे खुरासणी भाजली याचं। अजून 1 ते 2 मिनटं असंच राहू देऊन काढून घेऊ। आपली खुरासणी भाजून झाली आहे, सुंदर असा वास यायला लागला आहे, काढून घेऊ आता। आपलं हे पातेलं गरम आहे, त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या आणि लसूण हलकेसे भाजून घेऊ, म्हणजे त्यातील कच्चा वास निघून जाईल। 2 ते 3 मिनटं असंच हलवत राहून छान हलके भाजून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्या, आता फिरवून घेऊ आपण। मिरची फिरवून झाली आपली, त्यामध्ये आता ही खुरासणी टाकून घेऊ। छान बारीक करून घ्यायची, बारीक करून झाले खुरासणी। आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ, ह्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ। हे पण फिरून घेऊ आपण मिक्सरला। आपली कोंडी मिरची तयार झालेली आहे, याला कारळाची चटणीही म्हणतात, कोणी खुरासणीची चटणीही म्हणतात। चला तर मग आता काढून घेऊ। एकदम गावरान पद्धतीची खुरासणीची मिरची आपली तयार आहे, खूप टेस्टी रेसिपी आहे ही। वरण भाताबरोबर तोंडी लावणीला खूप छान रेसिपी आहे ही, आणि सरळ साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। अशा छान छान रेसिपी खाण्यासाठी कोंदेस किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।